काका गणपत ये काका अरे कोण आहे अरे मी आहे मी अरे बापरे हॅलो हॅलो नील आत्ता कसा अरे आलो रे एवढ्या रात्रीचा कसा काय आला पोरगा कोणास तो पोरग असलं भूत आहे भूत अवकाश असा अचानक कसा काय आलास अरे हा अरे अचानक कसा काय आलास तुला भेटायला मला भेटायला तर झालं रे बाबा पण गेल्या आठवड्यामध्ये आला होतास ना अरे माझं काम होतं इकडे म्हणून आलो काम होतोय बरे बाबा तू जेवून आलायस का भात टाकू नाही नको माझं जेवण झालं तसं धाब्यावर कुठे धाब्यावर अरे काय रे बूट काढ बूट बूट काढ त्या विहिरीवर जा हात पाय धू शुचिर्भूत हो देवाला नमस्कार कर आणि मग घरामध्ये पाऊल ठेव का अरे का म्हणजे काय त्या धाब्यावरती काहीतरी कोंबडी बिंबडी खाल्ली असणार तू करेक्ट छे शी 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 राहते हात पाय धुने का लवकर रे हो फार आत्मा डोकाव नको नाही काका अरे काय दचकलास काय तू एकदम नाही रे काय नाही वास येतोय माझी सॅक दे ना सॅक सॅक माझी हा पिशवी म्हणणार अरे मी तुझ्यासाठी जरा गंमत आणलीये हे घे तुझा नेलेला डबा अरे लाडू करून दिले ताईनी अरे घे 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 खा लाडू काय मस्त सुवास येतो लाडवांचा सुवास लाडवांचा नाहीये मग देवघरातल्या उदबत्त्यांचा कधी कधी येतो या अशा उदबत्त्यांचा वास मी नाही लक्ष देत तिकडे आपल्याला काय करायचंय कोण येतो पूजा करतो उदबत्त्या अशा लावतो मी नाही जात जात सुद्धा नाही तिकडे एक मिनिट एक मिनिट म्हणजे तू असं म्हणतोस का की आपल्या देवघरात कोणीतरी येतो उदबत्त्या लावतो आणि तुला कळतच नाही अरे मरू दे ना आपल्याला काय करायचंय अरे मी ढांडोळा घ्यायला जात सुद्धा नाही तिकडे नाही काका मला जरा वेगळंच वाटतंय थांब मी पाहून येतो नाही काका एक मिनिट तू जायचं नाहीयेस तिकडे थांब मी पाहून येतो बघ मी कधी गेलो नाहीये तू अजिबात जायचं नाही माझा ऐक काका थांब तू नील माझा ऐक माझं नील ऐक We'll be right back.
हा प्रकार जरा अजबच आहे. देवघरात चक्क पूजा केली. मी तर संध्याकाळ नंतर देवघराकडे जाणच सोडून दिलेलं आहे. आरती सुद्धा बाहेरून मोठ्या मोठ्या आवाजात करतो. देवापर्यंत पोचते ते. अरे मग हा काय प्रकार ती पूजा मग? अरे बाबा, ह्या सगळ्याचा अर्थ लावण्याचा खूप प्रयत्न केला मी, शोधण्याचाही खूप प्रयत्न केला. काही निष्पन्न होत नाही. मरो रे मरो, सोडून द्यायचं बघ. विनायकार्पणम वस्तू म्हणायचं आणि सगळं सोडून द्यायचं. सगळं गणपतीला अर्पण केलं की आपण मोकळे ना काका? काही कुठली जबाबदारी नाही आपल्याकडे. मस्त आहे. विनायकार्पणम वस्तू म्हणजे गणपती, असा अर्थ लावलास ना तू? मग नाही, स्वाभाविक आहे म्हणा. तसं नाही, ते विनायकार्पणम वस्तू म्हणजे आमचे ते तीर्थरूप तीर्थस्वरूप विनायक गणेश अग्निहोत्री. म्हणजे? अरे म्हणजे तुझे आजोबा. नाही ते कळलं रे, पण त्यांचा इथे काय संबंध असं विचारतोय मी. वा, त्यांचा संबंध नाही कसा? अरे हा सगळा वाडा विनायक गणेश अग्निहोत्री, त्यांची मुलं, सगळंच विचित्र कुतूहल निर्माण करणार. या वाड्याने असंख्य रहस्य पाहिली, ऐकली, जोपासली, त्यातलंच हे आणखीन एक. फार विचार करायचा नाही रे. कोण येतो, पूजा करतो, उदबत्त्या पेटवतो, फार खोलात शिरायचं नाही. तुका म्हणे उगी राहावे, जे जे होईल ते पाहावे. ही एक गंमतच आहे ना काका? आता तू बोललास तसंच भाई म्हणतात. अरे भूतकाळाबद्दल मी फारसं कोणाकडूनच ऐकलं नाहीये. आईला विचारलं तर ती सुद्धा जाऊ दे म्हणते. भाई तर आजोबांबद्दल कडवटच आहेत. कडवट रे तुझा बाप, कडवटच. खर तर तो कारल म्हणून जन्माला यायचा, चुकून माणूस म्हणून जन्माला आला. ते तुला काय म्हणतात माहितीये का? निवडुंग, काटेरी. अचूक शब्द हेरलाय त्याने. आम्ही निवडूंगच. काटेरी वृक्ष, निरुपयोगी. निरुपयोगी कस? कुंपण घालायला निवडुंगाचाच उपयोग होतो, कारण त्याचे काटे संरक्षक असतात. वाडा अग्निहोत्री यांचं रक्षण करण्यासाठी कुंपण घालून बसलोय खरा, पण साध्य काय होणार आहे, पुढे काय होणार आहे, काही माहित नाही. सध्या फक्त हा वाडा आणि मी. खूप काही पाहिलं असेल ना या वाड्याने? खूप म्हणजे खूप पाहिलंय बाबा. एकेकाळी शेकडो लोकांसाठी छत्रछाया होती या वाडा. कळलं का? अग्निहोत्रींचा वाडा. हा, आता या वाड्याची रया गेले खरी, पण याच वाड्याने शेकडो लोकांना आधार दिलाय. नाशकातल्या लोकांचा सतत राबता असायचा तुझ्या आजोबांच्या काळात या वाड्यात. श्रीमंती पैशाची नव्हती, ती कधीच नव्हती म्हणा, पण माणसांचं धन मात्र भरपूर. वेदविद्या शिकायला आलेले विद्यार्थी, त्यांचे मंत्रोच्चारण. विनायक गणेश म्हणजे तुझे आजोबा आयुर्वेदाचार्य होते, त्यामुळं ते शिकायला आलेले दूरदूरचे लोक, त्यांचे रुग्ण यांनी वाडा कसा गजबजता असायचा.
घरामध्ये 50 माणसं केव्हाही जेवायला असायची. हे गणपतीचं देऊळ आहे ना, याच्या दर्शनासाठी लोकांची ही रीग लागलेली असायची. हे देऊळ लोकांसाठी, आपलं देवघर वेगळं, ते अप्पांचं राज्य. आपल्या देवघरात त्र्यंबकेश्वराचं तीर्थ पाजरत अशी लोकांची श्रद्धा होती, अजूनही पाजरत. अरे गणपतीच्या दिवसात तर घराला जत्रेच स्वरूप आलेलं असायचं. हा केवढा मोठा उत्सव तो. नऊशे 38, 939, 40, 41, 42, 43. 943 झालेत ग. 943 का? म्हणजे अजून 1000 गाठायचेच आहेत. हो ना. अगं ही सुभद्रा आली बघ. आलात का? या द्या. अगं होणार आता मात्र 1000. या लोंकळू नये बाळा. आई कानात काहीतरी सांगायचं. काय काय ते मोठ्यानी बोल बरं. पप्पांनी नैवेद्य मागितलं. अगं मग त्यात कानात काय सांगायचं. अगं पण आपणनी पण कानातच सांगितलं होतं. ते पूजा करत होते म्हणून बावळ. चला चला आपणनी सगळ्यांना आरतीला बोलवलंय. हो चला 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 आणि सांभाळून या. आणायचं नाही. दिनेश तू म्हणे घेऊन जा आणि यांना सांभाळून दे बरं का. झालं बाई सगळं. हो ना प्रभा तू होतीस म्हणून झालं हो हे सगळं, नाहीतर या महाप्रसादाचं काही खरं नव्हतं. अगं मी काय केलंय एवढं, अख्खा गाव पाठीशी उभा आहे म्हणून होतात हो हे सहस्त्र एक मोदक. बर चला आता आरतीला गेलो नाही तर चिडतील. गणपतीचे भक्त आहेत पण स्वभाव परशुरामाचा कठीण आहे अगदी. चला घर कुठे तुझा. कॉलर सोडा. ओ कॉलर सोडा की चोर आहे का मी. ए ज्यादा टेन्शन नको. ओ पोलीस पैसे देतोय ना तुम्हाला, लाच खाते ना माझ्याकडनं, माझ्यावरच कशाला डाफरताय. अरे बघतो ना कोण पैसे देतं ते. आता तुझ्या बापाला. हो बापाचं नाव घ्यायचं काम नाही. माझे वडील कोण आहेत माहितीये का. शायचा खोटा एवढा पोरगा नाही तर माझ किती जा. हे पडतो काय दादा. पोलीस मला खूप भीती वाटते. भीती काय वाटते, मित्र आहे का आपला. काय पोलीस हा मित्र आहे. मित्र तुझा मित्र आहे तो, पण तो काय करतो इकडे. ते तुला काय करायचंय. तू एक काम कर आज जा आणि आईला सांग की दादाला 5 रुपये पाहिजेत. 5 रुपये पण कशाला. ते तुला काय करायचंय. तुला आण सांगितलं ना की आणायचे. पण आई विचारेल ना पैसे कशासाठी हवेत, मग मी काय सांगू.
मग तिला सांग की पोलिसांना द्यायला पाहिजे. पण पोलिसाला कशासाठी? ते तुला काय करायचंय? मी सांगेन आईला. तू सांगितलंय तेवढं कर. आज जा आणि आईला सांग की पोलीस म्हणतायत की पैसे नाही दिले तर आप्पांना भेटतील. आप्पांना? पण का? तू फार प्रश्न विचारतोस रे. सांगितलंय तेवढं कर, नाहीतर नाव सांगेन आप्पांना तुझं. नको नको, आप्पांना नको, मी जातो मी जातो. आपण पैसे आण लगेच. आणि काय केलंय काय त्यांनी? माहित नाही, पण बाहेर तो म्हणतो की हवालदार आलाय आणि त्याला 5 रुपये हवेत आणि नाही दिले तर तो आप्पांना भेटायला येणार आहे. काय करून ठेवलंय देव जाणे. पैसे कशाला हवेत? मधल्यामध्ये माझा छळ हे घे. आई, पण तुला आवडत नसेल तर नको देऊ ना तू. जा दे जा त्याला. हे घे, मंत्र पुष्पांजली संपली आहे, मी जातो. पण आप्पांनी विचारलं तर काय सांगू तू कुठे आहेस? तू जा, मी येतो 5 मिनिटात. बर ठीक आहे. हे घ्या, झालं समाधान? टाळा आता लवकर चाललोय की. पोलीस काय हो, काय झालं? नाही म्हणजे काही नाही काही नाही, हे उगाच आपलं देवदर्शनासाठी आले होते. दर्शनासाठी दर्शनासाठी आलो होतो. मग असं वाड्या बाहेरूनच आत या की? नाही म्हणजे मी जातपात मानत नाही. मी देवाला सगळे सारखेच. सगळे सारखे, सगळे सारखे. आत या मग. महादेव प्रसाद दे काकांना. पण मी काय म्हणतो साहेब, पोलीस घरात येऊ नये म्हणून संधी माणसं धडपडतात, पण तुम्ही मात्र. भीती चोरांना असते, गुन्हेगाराला असते. खरं की नाही चिंतामणी? आम्ही काय केलंय असं की आम्हाला भीती वाटावी समाजाची? खरंय खरंय खरंय. दादा प्रसाद काका. वा 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 वा, छान छान छान. प्रसाद मिळाला. आता मला ड्युटीवर जायला हवं. काय येतो मी? तुमचं काय दर्शन झालंय का व्हायचंय? नाही म्हणजे मी येतच होतो आत. चला आत, लोकांसमोर शोभा नको. दुसऱ्या दिवशी दादाचं अंतरुण रिकाम आणि त्याच्यावर एक चिठ्ठी.